आपण पाहणार आहोत. एक्सप्रेसवेवरील अपघातांबाबत सरकार गंभीर झाल्याचं दिसून येतं. नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर गुन्हा दाखल होणार. लेनची शिस्त मोडणारे ट्रक थांबवून ते धरून धरले जातील. रस्ता सुरक्षेची जबाबदारी कंत्राटदाराचीही असेल. याबाबत आज राज्य सरकारतर्फे राज्य रस्ता सुरक्षा समितीची बैठक घेण्यात आली. त्यात या काही महत्त्वाच्या बाबी सांगण्यात आल्या. यात नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर आणि मालकांवर गुन्हा नोंदवण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. लेनची शिस्त पाळण्यासाठी इंडिकेटर लावण्यात येणार असून लेनची शिस्त मोडणाऱ्या ट्रक्सना यापुढे थांबवून ठेवण्यात येणार आहे. पुणे मुंबई हायवेवर CCTV कॅमेरा लावण्याचाही सरकारचा विचार आहे. गरज पडली तर वाहनांचा परवानाही रद्द केला जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी दिली आहे. खासगी वाहनांनी नियम मोडले तरी त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे. रस्ते सुरक्षेची जबाबदारी कंत्राटदाराची असल्याचंही एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. हलगर्जीपणा केला तर कंत्राटदारांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर झालेल्या भीषण अपघातानंतर आता सरकारने या महामार्गावरील अपघात कमी करण्यासंदर्भात उपाययोजना सुरू केलेल्या आहेत. आज स्वतः मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात बैठक घेतली. आपल्यासोबत PWD मिनिस्टर एकनाथ शिंदे आहेत. शिंदेसाहेब, मुंबई पुणे एक्सप्रेसवे वाहतूक संदर्भात आज बैठक झाली मुख्यमंत्र्यांकडे. प्रामुख्याने निष्काळजीपणा हे एकमेव कारण या अपघातामागे दिसत आहे आणि कंत्राटदाराचा एक हलगर्जीपणा. काय ऑब्झर्वेशन आहे सरकारच्या अपघातासंदर्भात? जे कोणी या अपघातामध्ये अपघाताच्या संदर्भात दोषी असतील त्यांच्यावर कारवाई तर होईलच, त्याची चौकशी सुरू आहे. परंतु भविष्यामध्ये अपघात होऊ नयेत यासाठी आज मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली बैठक होती आणि त्यामध्ये इंटेलिजन्स सर्व्हिलिंग सिस्टीम जी आहे, सर्व्हिलन्स सिस्टीम ती अद्ययावत करणे, म्हणजे लेन कटिंग, ओव्हर स्पीड असेल, गाड्या कुठेही रस्त्यामध्ये उभ्या करण्याचा प्रकार असेल, या सगळ्या गोष्टीला स्पीड गन असतील, या सर्वाचा वापर या रस्त्यावर केला पाहिजे अशा प्रकारच्याही सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. भविष्यामध्ये हा रस्ता पूर्णपणे अपघातमुक्त कसा होईल या दृष्टीने राज्य सरकार ज्या ज्या काही उपायोजना, ब्रायफेन वायर असेल, मधले डिवायडर असतील जेणेकरून इकडची गाडी त्या लेनमध्ये जाणार नाही, या सगळ्या बाबी ज्या आहेत, CC कॅमेरे असतील, ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत त्या निश्चितपणे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे यासाठी आजची महत्त्वाची अशी बैठक त्या ठिकाणी आयोजित केली. जे जे कोणी यामध्ये नियमबाह्य नियम पाळण्याचं काम करणार नाहीत, नियमाने गाड्या चालवणार नाहीत, त्यांचे लायसन्स देखील सस्पेंड करण्याचा निर्णय झालेला आहे, त्याचबरोबर पुन्हा पुन्हा चुका केल्या तर त्या गाडीचं परमिट देखील रद्द करण्याचा निर्णय आजच्या या ठिकाणी बैठकीत झालेला आहे. धन्यवाद. एकूणच मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर झालेल्या भीषण अपघातानंतर सरकारला जाग आले आणि आता विविध उपाययोजना करण्यासंदर्भात सरकारने निर्णय घेतला. यापूर्वी सुद्धा अशा अनेक अपघात झाले, तेव्हासुद्धा अशा उपाययोजनांची घोषणा झाली. आता पुन्हा एकदा या घोषणा झालेल्या आहेत, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकर सह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.